पक्षानं संधी दिल्यास सभागृह नेत्याचा पदभार घेऊन उत्तम पद्धतीने सभागृह चालवून शहरात पक्षाची ताकद वाढवून दाखवू असा आत्मविश्वास नगरसेवक नागेश वल्याळ यांनी व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिका सभागृह नेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेले नगरसेवक नागेश वल्याळ यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की स्थानिक पक्षश्रेष्ठींनी विरोधी पक्षनेता निवडीवेळी माझ्यावर अन्याय केला. त्या पदाचा आपण दावेदार असताना प्रत्यक्षात हे पद नरेंद्र काळे यांना देण्यात आलं. आता महापालिकेत सत्ता येऊन 2 वर्षे लोटली. पहिल्या वर्षापासूनच आपण महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होतो, परंतु तिथंही आपल्यावर अन्याय झाला. त्यामुळं मार्च महिन्यात होणाऱ्या सभागृह नेतेपदाच्या निवडीमध्ये पक्षानं जर माझ्या कामाची दखल घेऊन मला सभागृह नेतेपद दिलं तर मी या संधीचं सोनं करून दाखवेन. सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन उत्तमरित्या सभागृहाचं कामकाज चालवेन असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. पक्षाने संधी दिलं तर तिचं नक्की सोनं करून दाखवू, कारण मला जर संधी मिळालं तर काम करण्याची इच्छा फार आहे आणि मी गेल्या 7 वर्षापासून या महापालिकेत काम करतो. माझी कामाची पद्धत प्रत्येक नगरसेवक असतील, आमचे नेते असतील, त्यांना नक्की माहीत आहे. महापालिकेचे विषय सोडून बाकीचे विषयसुद्धा अग्रेसर काम करण्याची माझी फार इच्छा असते. आणि तसं पाहायला गेलं तर 2012 पासून मी या महापालिकेत आहे. माझ्या वाटेचं यापूर्वीसुद्धा असलेलं विरोधी पक्ष नेता दुसऱ्याला देण्यात आलं. मी दुसऱ्या प्रभागात निवडून आल्यानंतरसुद्धा प्राधान्याने माझं विचार होईल असं मला वाटलं होतं, पण तिथंही मला ढावलण्यात आलं आणि तिथंसुद्धा मला संधी न देण्यात आलं. मला न सभागृह नेत्याच्या रेसमध्ये होतो तिथेही नाही मिळालं, दुसऱ्यावरच्या स्टँडिंगच्या रेसमध्ये होतो तिथेही नाही मिळालं. हे अन्याय माझ्यावर नेहमीच होते असं मला वाटतं, पण पक्ष विचार करेल नक्की. मला असं वाटतं पक्षाला कार्यकर्त्यांची जाणीव आहे, माझ्या कामाच्या पद्धतीची माहिती आहे. मला जर ही संधी मिळाली तर नक्की मी या संधीचं सोनं करून एक सभागृह नेता म्हणून माझ्या पक्षाचे 50 सोडून सभागृह कसं चालेल किंवा सगळ्या नगरसेवकांना कसं घेऊन जाता येईल आणि सगळ्यांना समाधान कसं ठेवता येईल आणि सोलापूरचा विकास कशा पद्धतीने होता येईल ह्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. आणि कुठलीही गटबाजी किंवा कुठलेही नगरसेवकांचा रोष न घेता खुशी खेळीमेळीच्या वातावरणात करायचा प्रयत्न मी नक्की करतो. यावेळी निश्चितच पक्षश्रेष्ठी माझ्या कामाची आणि काम करण्याच्या पद्धतीची दखल घेऊन मला सभागृह नेतेपद देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.